नाशिकमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ होत चालली आहे. आज पंचवटी परिसरात किरकोळ कारणावरून वाद घालत दोघा भामट्यांनी एका व्यापाऱ्याला 21 लाख रुपयांनी लुटले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून घटनास्थळी पोलीस दाखल झाली आहे. पंचवटी परिसरातील चिंच बन येथे हा प्रकार घडला आहे. आज सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास परिसरातील एक व्यापारी 21 लाख रुपयांनी भरलेली बॅग घेऊन पंचवटी परिसरातून जात होता. याच दरम्यान या व्यापाऱ्याच्या मागावर असलेल्या दोघा भामट्यांनी गाडीला कट मारल्याचे किरकोळ कारण पुढे करत व्यापाऱ्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. हमरी तुमरीवरून वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यानंतर गाडीची काच फोडत दोघांनी रक्कम असलेली बॅग घेऊन पलायन केले. घटनेची माहिती पंचवटी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी कुमक घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. भगवान पगारे, महावॉइस न्यूज, नाशिक.